शेअर बाजारातील कामकाज बुधवारी तेजीसह सुरू झाले. कामकाजाच्या सुरुवातीला BSE सेन्सेक्स 274 अंकांच्या वाढीसह 73,907 अंकांच्या पातळीवर तर निफ्टी 56 अंकांच्या वाढीसह 22,391 अंकांच्या पातळीवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीला कामकाजात निफ्टी ऑटो वगळता सर्व निर्देशांक तेजीसह काम करत होते. शेअर बाजारातील टॉप गेनर्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये ITC, विप्रो, HCL टेक, TCS, LTI, माइंडट्री, SBI लाईफ आणि HDFC लाईफ या शेअर्सचा समावेश होता. तर सुरुवातीच्या कामकाजादरम्यान पॉवर ग्रीड, NTPC, भारती एअरटेल, HUL, कोल इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट आणि ONGC शेअर्समध्ये घसरण दिसून आली. बुधवारी प्री ओपन ट्रेडिंगमध्ये BSE सेन्सेक्स 325 अंकांच्या वाढीसह 73,993 अंकांच्या पातळीवर काम करत होता. तर निफ्टी 96 अंकांच्या वाढीसह 22,432 अंकांच्या पातळीवर काम करत होता. बुधवारी शेअर बाजाराचं काम सकारात्मक सुरू होऊ शकतं असे गिफ्ट निफ्टीकडून संकेत मिळाले होते. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 4,286 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. फेब्रुवारीमध्ये भारतातील महागाईचा दर नियंत्रणात आहे, तसंच अमेरिका आणि वॉल स्ट्रीटकडून येणारी आकडेवारी सकारात्मक आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.